जय हिंद मित्रांनो मिशन टी टी सरावासाठी टेस्ट सिरीजमधल्या पेपर दोन जो की सहावी ते आठवी या वर्गासाठी घेण्यात आला होता त्याच्या प्रश्नपत्रिका क्रमांक चारच्या इंग्लिश ग्रामरच्या स्पष्टीकरणाच्या व्हिडिओमध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामरच्या तीस प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा साईडचं सा जे बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून महाटी टीच्या संदर्भात जेव्हा आम्ही व्हिडिओ बनवू त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जात जाणार आहे आणि मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी आपण जर का मिशन टी ई टी सरावासाठी टेस्ट सिरीज अजूनही जॉईन केली नसेल तर आपल्यासाठी आहे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी केवळ दीडशे रुपयांमध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे दहा पी डी एफच्या स्वरूपामधले क्वेश्चन पेपर त्याची उत्तर सूची आणि व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण या टेस्ट सिरीजचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच भरपूर फायदा होणार आहे आपल्याला जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती आपल्याला संपर्क करून ही जी टेस्ट सिरीज आहे ती जॉईन करता येणार आहे चला तर मग सुरू करूया आजच्या स्पष्टीकरणाच्या व्हिडिओला बघा मित्रांनो आपण दिलेली जी प्रश्नपत्रिका होती त्या प्रश्नपत्रिकेमध्ये या ठिकाणी एकतीस नंबरपासून ते साठ नंबरपर्यंतचे प्रश्न इंग्लिश विषयाचे होते आता थर्टी वन नंबरचा जो क्वेश्चन आहे तो बघूया फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट आर्टिकल्स फ्रान्स इज डॅश डॅश युरोपियन कंट्री आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की योग्य आपल्याला आर्टिकल यूज करायचा आहे आता आर्टिकल उपपद असतात आपल्याला माहिती आहे बघा आता ऑप्शन काय आहे अ ॲन द किंवा विदाऊट आर्टिकल नो आर्टिकल आता मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आर्टिकल हे तीन आहेत अ ॲन आणि द याच्यापैकी जी आहे ए आणि ॲन ही जी आहे ती अनिश्चित उपपद आहे तर द हे निश्चित उपपद आहे आता याच्यापैकी अ आणि ॲन हे केव्हा केव्हा वापरायचं आहे तर जनरली आपण या ठिकाणी सांगू शकतो की जसं ॲन आहे तर ॲन आपण केव्हा वापरतो जेव्हा एखाद्या शब्दाची सुरुवात ए ई आय ओ यू या अल्फाबेटने झाली असेल तर आपण त्याच्यापूर्वी जी आहे या ठिकाणी ॲन वापरतो आता आपल्याला काय आहे इथे जी रिकामी जागा आहे त्याच्या पु पुढेचा जो शब्द आहे युरोपियन त्याच्यामध्ये ई आलेला आहे आणि आपण या ठिकाणी नियम दिलेला आहे की ई आहे तर मग आपण लगेच जे आहे ॲन इथं लिहू परंतु ते चुकतं ठीक आहे हे चुकतं कारण काय आहे की जरी याप्रमाणे ई ए ई आय ओ यू पासून जर वाक्य या शब्दाची सुरुवात झाली असेल तरी देखील याचा उच्चार कसा होतो त्याचा उच्चार हा यू सारखा होतो ठीक आहे यू हा स्वर नाही आहे म्हणजे जर उच्चार त्याचा होत नसेल तर मग त्याच्याऐवजी आपल्याला या ठिकाणी एच लिहावं लागतं हा युरोपियन कंट्री म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए ठीक आहे क्वेश्चन नंबर थर्टी टू बघा वेन आय टोल्ड हर दॅट शी हॅड फेल्ड इन हर टेस्ट शी लुक ॲट मी इन टोटल डॅश डॅश या ठिकाणी आपल्याला चार ऑप्शन्स दिलेले आहे प्लेझर वेगर स्टुपिडिटी डिसअपॉइंटमेंट जेव्हा मी तिला सांगितलं वेन आय टोल्ड हर काय सांगितलं दॅट शी हॅड फेल्ड इन हर टेस्ट किती तिच्या परीक्षेमध्ये नापास झालेली आहे शी लुक ॲट मी तिनं मला पूर्ण तिनं माझ्याकडे पूर्णतः कसं पाहिलं आता ऑप्शन ए आहे प्लेजर प्लेजर म्हणजे आनंद यानंतर विगर विगर म्हणजे काय झोम किंवा सामर्थ्य हो? स्टुपिडिटी स्टुपिडिटी म्हणजे मूर्खपणा आणि डिसअपॉइंटमेंट डिसअपॉइंटमेंटचा अर्थ या ठिकाणी होतो निराशा मग जर एखादी व्यक्ती जर का एखाद्या परीक्षेमध्ये जर का फेल झालेली असेल तर मग ती कशा पद्धतीने पाहणार आहे अगदी बरोबर आहे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल ती जी व्यक्ती आहे ती डिसअपॉइंटमेंट न पाहणार आहे म्हणजे ऑप्शन नंबर डी इथे काय होणार आहे या प्रश्नाचं करेक्ट ॲन्सर असणार आहे ऑप्शन नंबर डी मित्रांनो तुम्ही जेव्हा हे प्रश्न वाचता त्यावेळेस जे आहे तुम्हाला नेमकं याच्यापैकी उत्तर काय वाटतं ते या ठिकाणी कमेंट्स करत चला जेणेकरून तुम्हाला स्वतःला जे आहे या ठिकाणी आजमावता येणार आहे म्हणजे कसं उदाहरणार्थ तुम्हाला या ठिकाणी सांगतो जसं क्वेश्चन नंबर थर्टी थ्री आहे आता तुम्ही क्वेश्चन वाचला की या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये असं क्वेश्चन नंबर आणि तुम्हाला काय वाटतं समजा याचं उत्तर तुम्हाला डी वाटत असेल तर डी अशा प्रकारे जे आहे कमेंट करत चला जेणेकरून तुम्हाला जे आहे स्वतःला या ठिकाणी मूल्यमापन करता येईल आणि एकूण जेव्हा आपलं लेक्चर संपेल तर त्यावेळेस जे आहे एकोणतीस प्रश्नांपैकी तुमचे किती आले या ठिकाणी ती, जे आहे तुम्ही ते देखील या ठिकाणी सांगू शकता थर्टी आउट ऑफ थर्टी ठीक आहे बघा आता तर तेहतीस नंबरचा थर्टी थ्री नंबरचा क्वेश्चन काय आहे शी वर्क्स इन मुंबई आता वर्क्सच्या खाली अंडरलाईन केलेली आहे इन अबो सेंटेन्स द अंडरलाईन वर्ड डिनोट्स हे जे शब्द आहे ते काय डिनोट करतं ते काय दर्शवतं प्रेझेंट स्टेट प्रेझेंट हॅबिट टेम्पररी प्रेझेंट टेम्पररी हॅबिट त्या मित्रांनो लक्षात घ्या हे या वाक्याचा काळ कोणता आहे जेव्हा सहकारी क्रियापदाला हेल्पिंग व्हर्बला एस किंवा येस, येस प्रत्यय लागलेला असतो तेव्हा ते काय राहतं सिम्पल प्रेझेंटेन्स आणि सिंपल प्रेझेंटेनचा वापर आपण कशासाठी करत असतो की त्रिकालाबाधित सत्य असेल किंवा नियमित घडणाऱ्या घटना असतील किंवा आपल्या ज्या सवयी आहेत त्या दर्शवण्यासाठी आपण या ठिकाणी त्याचा उपयोग करतो म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे बरोबर ओळखलं तुम्ही बी नंबरचं ऑप्शन प्रेझेंट हॅबिट सध्याची जी सवय आहे शी वर्क्स इन मुंबई ती मुंबईला काम करते ती कालही करत होती आजही करते आणि कदाचित उद्या पण करणार आहे ठीक आहे चला आता पुणे थर्टी फोर नंबरला आय नॉट इन माय डॅश डॅश व्हेनेवर आय टेक एक्स्ट्रा मिल्क फ्रॉम द डॅश डॅश सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली बघा आता या ठिकाणी दोन रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्याला आपल्याला फिल अप करायचं आहे पहिलं ऑप्शन आहे डायरी डेरी डायरी इथं डायरी डेअरी डेरी डेअरी डेरी डेरी तर आय नोट इन माय डायरी नोट म्हणजे मी लिहून घेतलं कशामध्ये माय डायरीमध्ये है ना डायरी ही डायरी एक मिनिट ही डायरी डायरी म्हणजे काय तर रोज ज्याला आपण म्हणूया आणि त्याच्यानंतर पुढे सांगितलं व्हेनेवर आय टेक एक्स्ट्रा मिल्क फ्रॉम द डॅश डॅश मी जे आहे की जी डेअरी असते डेअरी म्हणजे जिथे दूध मिळतं त्या ठिकाणची जागा ठीक आहे हे इथे येईल आणि हे काय होईल इथे होईल म्हणजे मी माझ्या डायरीमध्ये जेव्हा मा जेव्हा दूध एक्स्ट्रा घेतो तेव्हा ते ते लिहून घेत असतो म्हणजे ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे थर्टी फाय नंबरला बघा नो सुनर डीड आय डॅश डॅश द रूम डॅश डॅश द इन इंट्रुडर रन अवे चूज प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग वर्ड टू फिल इन द ब्लँक इन द अबो सेंटेन्स आता नो सुनर डीड जे आहे मी ऑलरेडी तुम्हाला शिकवलेलं आहे प्रकारे राहतं बघा नो सुनर डीड डीड आपण तेव्हा वापरतो जेव्हा भूतकाळाशी ठीक आहे आणि जेव्हा आपण डीड वापरतो त्यावेळेस जे आहे मुख्य क्रियापदाचे पहिले रूप या ठिकाणी वापरावे लागतात आता बघा जिथे पहिले रूप आहे जिथे पहिले रूप नाहीये ते आपण कट करू बघा इथे एंटर्ड आहे किंवा इथे एंटर्ड आहे म्हणजे हे दोन ऑप्शन तर आपले कटले आता राहतोय का या दोन ऑप्शनपैकी एक मग आपल्याला काय करायचं इथे लिहायचं एंटर ठीक आहे समजा आपण जे आहे एंटर लिहिलेलं आहे आता पुढे द रूम आता दुसरं वाक्य जोडण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागतं या ठिकाणी आपण वापरत असतो दॅन तर बघा कुठं आहे दॅन ह्या बी मध्ये आहे तुम्ही म्हणाल इथे पण आहे अहो इथे जे आहे टी एच ई एन आहे ठीक आहे देन आहे आपल्याला नो सुनर दॅन वापरावं लागतं म्हणून ऑप्शन नंबर बी हे काय असणार आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल थर्टी फाय नंबरला बघा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पेअर ऑफ अपोजिट्स बघा जे खाली चार जोड्या आहे आणि त्याच्यामध्ये अपोजिट वर्ड्सची जोडी नाही आहे असा कोणतं कौन्त, कोणती जोडी आहे स्ट्रॉंग वीक स्ट्रॉंग म्हणजे मजबूत वीक म्हणजे कमजोर बरोबर जोडी आहे मायटी वीक मायटी म्हणजे बलाढ्य आणि वीक म्हणजे कमजोर ही पण जोडी बरोबर आहे त्याच्यानंतर पॉवरफुल वीक पॉवरफुल आणि वीक ही पण काय आहे योग्य जोडी आहे प्राऊड आणि वीक आता ही चुकीची जोडी आहे आता प्राऊड म्हणजे काय गर्व किंवा अभिमान आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द वीक कमजोर होऊ शकतो का होऊ शकणार नाही म्हणून या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं डी नंबरचं पुढे थर्टी सेवन नंबरचा क्वेश्चन आहे चूज द करेक्ट सेंटेन्स शोविंग नेसेसिटी नेसेसिटी म्हणजे आवश्यकता ठीक आहे खूप जास्त आवश्यकता दाखवणारा वाक्य आय शॅल गो टू द मार्केट मी मार्केटला जाईल चिल्ड्रन मस्ट ओबे देअर एल्डर्स लहान बालकांनी त्यांच्यापेक्षा वयो वयाने मोठ्या म व्यक्तींच्या आज्ञा पाळायलाच पाहिजे रमन कॅन राईट उर्दू रमन उर्दू लिहू शकतो ही मे अरायव्ह एनी टाईम तो कोणत्याही वेळी येऊ शकतं आता यामध्ये बघा जिथं नेसेसिटी आहे नेसेसिटी म्हणजे खूप जास्त आवश्यकता तर त्यासाठी जे आहे शाल म्हणजे भविष्यामधली गोष्ट आहे हा शाल गो टू द मार्केट मी मार्केटला जाईल जाईल होईल किंवा नाही पण जाणार ठीक आहे इथे काय शंभर टक्के खात्री नाही दुसरं बघा रमन कॅन राईट उर्दू तो लिहू शकतो शकतो पण शंभर टक्के खात्रीनं नाही सांगितलेलं आहे ही मे अरायव एनी टाईम नाव तो आता कोणत्याही वेळ येऊ शकतं आता तो कोणत्याही वेळ येऊ शकतो म्हणजे एका मिनिटानंतर येईल एका दिवसानंतर येईल कधी पण येईल मग इथे पण निश्चित नाही आहे परंतु या ठिकाणी जेव्हा मस्ट नावाचं टू बीचं रूप वापरलं जातं त्यावेळेस ती गोष्ट आपण केलीच पाहिजे असं त्याचा अर्थ होतो म्हणजे जनरली शब्द आहेत केली परंतु याला जर का च लागलं तर त्याची जी आ... नेसेसिटी आहे ती खूप जास्त वाटते म्हणजे इथे जे आहे ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर बघा या ठिकाणी जोड्या लावायला सांगितलेलं आहे काय आहे अ हर्ड ऑफ कशाचं अ हाय ऑफ अ ज्युरी ऑफ आणि लायब्ररी ऑफ आणि ऑप्शन नंबर आपल्याला दिलेले आहेत खाली ठीक आहे खालचे ऑप्शन न दाखवता मी तुम्हाला जे आहे सरळ सरळ यांची उत्तरं जी आहे ती सांगण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतो बघा आता प्रश्न क्रमांक आहे आपला अडतीस आता व्यवस्थितपणाने पाहूया आपण ह्याच्यामध्ये काय आहे तर बघा हर्ड हर्ड म्हणजे काय तर हर्डचा होतो कळप आता कळप हा कोणाचा राहील तर कळप असतो बघा या ठिकाणी मित्रांनो कॅटल्स no. कॅटल्स म्हणजे आपल्या घरामधले गुरे ढोरे किंवा जनावरे बरोबर झालं नाही का एक मिनिट गुरेढोरे किंवा जनावरे ठीक आहे कॅटल्स हिव हिव म्हणजे पोळे जे राहतं मधमाशा राहतात ना मधमाश्या मधमाशांच्या पोळ्यांना किंवा राण्यांची जी जागा असते त्याला आपण हिव म्हणत असू आता त्याची जोडी आपण कशासोबत लावूया या ठिकाणी या ठिकाणी लावणार आहोत बीजसोबत ठीक आहे आता ज्युरी असते ज्युरी ही कोणाची राहते तर आपल्याला माहिती आहे ज्युरी ही राहते जजेसची न्यायाधीशांचं एक शिष्टमंडळ राहतं आणि लायब्ररी लायब्ररी म्हणजे या ठिकाणी पुस्तकालय पुस्तकालय कशाचं राहतं पुस्तकांचं राहील बघा आता अशा प्रकारे आपल्याला ज्या आहेत त्या जोड्या लावता येणार आहे लक्षात आलं ना आता ही जी अशा प्रकारे जी लावलेली जी जोडी आहे ती कोणती आहे तर लक्षात घ्या या ठिकाणी जे सी नंबरचं ऑप्शन आहे सी नंबरचं खाली पूर्ण सर्कल करतो ठीक आहे सी नंबरच्या ऑप्शनमध्ये काय आहे या प्रश्नाचं करेक्ट अँसर आहे त्याच्या पुढे पाहूया थर्टी नाईन नंबरला विच इज द करेक्ट स्पेलिंग ॲकोमोडेशन नावाचा शब्द आहे त्याची आपल्याला करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी विचारलेली आहे लगेच गेस करा आणि कमेंट करा मित्रांनो बघा ॲकोमोडेशन म्हणजे काय असतं ते निवासाची सोय आपण म्हणतो है ना राहण्याची सोय तर ती या ठिकाणी ए नंबरला जी वा या ठिकाणी स्पेलिंग आहे ती करेक्ट आहे ॲकोमोडेशन त्याच्यानंतर बघा आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सोचं करेक्ट सेंटेन्स या ठिकाणी शोधायला सांगितलेलं आहे ठीक आहे जॉईन द सेंटेन्स यूजिंग नॉट बट बटल्स आणि स्टेटमेंट आहे ही वॉज अ स्टेट्समन ही वॉज अ पोएट मित्रांनो जेव्हा नॉट बट बटल्स आपण करत असतो त्यावेळेस जे आहे दिलेल्या वाक्यामधले दोन विशेषण आपल्याला शोधायचे असतात जसं की या ठिकाणी बघा पहिलं विशेषण आहे अ स्टेट्समन दुसरं आहे अ पोएट मग काय करायचं दिलेलं वाक्य जशाल तसं लिहून घ्यायचं ठीक आहे समजा आपण काय लिहून घेतलं की ही वॉज लिहून घेतलं त्याच्यानंतर जे आहे पहिलं विशेषण लिहिण्याच्या पूर्वी आपण काय करायचं नॉट ऑनली लिहायचं हे आपण नॉट ऑनली लिहिलं आहे ठीक आहे नॉट ऑनली लिहिलं की पहिलं विशेषण त्याला या ठिकाणी लिहून टाकायचं हे आपण लिहिलं असेट्समन आता पहिलं विशेषण लिहिलं की लगेच आपल्याला बट अल्सो लिहावा ला लागतो हा नियम आहे म्हणून आम्ही जे आहे बट बटल्सो लिहिला आणि बट आल्सो आम्ही लिहिला की लगेच आपल्याला जे आहे दुसरं जे विशेषण आहे ते लिहून टाकायचं असतं ते आपण या ठिकाणी लिहिलंय आणि त्याच्यानंतर नियम असा राहतो की वाक्यामध्ये जर का इतर काही शब्द राहिले असतील तर ते, ते लिहा परंतु समान शब्दांच्या बदल्यामध्ये मग आपल्याला जे आहे एकच शब्द वापरावा लागतो त्याच्यामध्ये जे आहे या ठिकाणी दोन समान शब्द आहेत जसं ही वॉज आहे आणि ही वॉज आहे आता एकदा ही वॉज घेतला तर पुन्हा ही वॉज आपल्याला घ्यावा लागत नाही म्हणजे ऑप्शन नंबर बी मध्ये काय केलेलं आहे या प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर लिहून दिलेलं आहे आय होप तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल त्याच्यानंतर बघा आयडेंटिफाय द अंडरलाईन टर्म आणि टर्म काय दिलेली आहे आय नो द मॅन आणि पुढे ते सांगितलेलं आहे हू वॉज हियर येस्टर डे असं सांगितलेलं आहे आता विचार आता हा क्लाउजचा प्रश्न आहे खऱ्या अर्थानं आणि काय प्र क्लाउज आहे ॲडजेक्टिव्ह क्लाउज नाऊन क्लाउज ॲडव्हर क्लाउज किंवा नाऊन फ्रेज बघा आता वाक्याची सुरुवात जी अंडरलाईनला दिलेली आहे जे की आपल्याला आयडेंटिफाय करायचं ते झालेली आहे डब्ल्यू एच शब्दाने आणि म्हणून हे, हे वा वा जे आहे नाऊन क्लाउज आहे ठीक आहे नाऊन क्लाउज आहे आता नाऊन क्लाउज केव्हा समजायचा जेव्हा आपण क्रियापदाला ना काय ने प्रश्न विचारतो ठीक आहे काय ने काय म्हणजे हु हूने जेव्हा प्रश्न विचारला जातो उत्तर जर त्याचा एकच शब्द येत असेल तर ते नाऊन क्लाउज असते शक्य ठीक आहे लक्षात आला म्हणून इथे काय आहे आपण या ठिकाणी सांगू शकतो की हे काय आहे नाऊन क्लाउज आहे कारण याची सुरुवातच काय झाली आहे हूने झालेली आहे बेचाळीस नंबरला बघा आपल्याला या ठिकाणी आयडेंटिफाय द आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच असं सांगितलेलं आहे ॲट टाईम्स इन द ओपन होल्डिंग हीज व्हीप ऑर इनसाइड द क्लोज केजेस असं दिलेलं आहे आपल्याला लाईन आणि या लाईनमधली आपल्याला विचारलेली आहे काय फिगर ऑफ स्पीच म्हणजे मराठीमध्ये तर आपण अलंकार म्हणूया अलंकार आपल्याला ओळखायचा आहे मेटाफोर अँटीथेसिस क्लायमॅक्स आणि पर्सोनिफिकेशन तर मित्रांनो या ठिकाणी ही जी अलंकार आहे ती आहे अँटीथेसिस तर अँटीथेसिसला आपण काय म्हणतो तो विरोधाभास अलंकार आपण म्हणतो आता विरोधाभास अलंकार म्हणजे काय तर ज्या अलंकारामध्ये ना दोन परस्पर विरोधी कल्पना किंवा शब्दांची जी आहे एकाच वाक्यामध्ये जे आहे वर्णन केलेले असते म्हणजे काय At times in the open. ओपन इथे ओपन दिलेलं आहे आणि इकडे दिलेलं आहे क्लोज केजीस म्हणजे एकमेकांचे विरुद्ध शब्द या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत दोन घटना वेगवेगळ्या वेग एकमेकांच्या विरुद्ध घटना सांगितलेल्या आहे म्हणून या ठिकाणी आपण सांगू शकतो अँटीथेसिस हा प्रकारचा अलंकार झालेला आहे लक्षात येते ना ठीक आहे आता तुम्ही म्हणाल मग बाकीच्यांचं काय मेटाफर का नाही ते बघा आता मेता, मेटा मेटाफर अलंकार हा केव्हा होतो जेव्हा एखाद्या घटकाशी तुलना न करता प्रत्यक्षात त्या घटकाला दुसऱ्याचे रूप देणे म्हणजे रूपक अलंकार वय जसं क्लाउड्स ऑफ डाऊट्स ठीक आहे मदरअर्थ हे याला काय म्हणायचं याला मेटाफर म्हणायचं आता जर दुसरं पाहिलं पण क्लायमॅक्स तर क्लायमॅक्स आपल्याला माहितीच आहे क्लायमॅक्स म्हणजे रसोत्कर्ष अलंकार म्हणजे वाक्यातील कल्पनाच्या महत्त्वाच्या क्रमानुसार जे आहे ना चढत्या क्रमाने ते मांडलेले असतात चढत्या क्रमाने ठीक आहे म्हणजे टप्प्यात टप्प्यात टप्प्याने काय होतं एखादी कल्पनाची मांडणी केलेली असते ती क्लायमॅक्स अलंकार असतो आणि शेवटी राहतोय या ठिकाणी पर्सोनिफिकेशन ज्याला आपण काय म्हणतो चेतना गुणोक्ती आता चेतना गुणोक्ती केव्हा होते तर आपण या ठिकाणी सांगू शकतो की या अलंकारामध्ये काय होतं की निर्जीव घटक किंवा अमूर्त कल्पना हे मानवाप्रमाणे किंवा सजीवाप्रमाणे कृती करतात असं दाखवलं जसं झाड बोलत आहे पक्षी बोलत आहे तर त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी पर्सोनिफिकेशन ठीक आहे तुम्हाला लक्षात येतच असेल आणि तुम्हाला मजा पण वाटत असेल या आजच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेनेशनमध्ये फाइंड द इन करेक्ट कम्पॅरिझन ऑफ द गिवन ॲटेक्टिव्ह चूज द अल्टरनेटिव्ह आपल्याला या ठिकाणी चुकीचं अल्टरनेटिव्ह वाप फाइंड आऊट करायला सांगितलेलं आहे बघा मच मोर मोस्ट बरोबर आहे बरुबरे। Cold, bad, का बरोबर आहे फेथफुल मोर फेथफुल मोस्ट फेथफुल बरोबर आहे कोल्ड कोल्डर कोल्डेस्ट बरोबर आहे बॅड बॅडर बॅडेस्ट हे काय आहे हे चुकीचं आहे अशा प्रकारे नसतं ठीक आहे बॅड बॅडर बॅडेस्ट असं नसतं तर काय असायला पाहिजे एक तर बॅड ते त्याच्यापेक्षा जर का वाईट असेल तर वर्स आणि त्याच्याहीपेक्षा जर का जास्तच भयानक असेल तर मग आपण काय म्हणतो Worst, worst, पुना लिए। पुना वर्स्ट वर्स्ट ठीक आहे स्पेलिंग पुन्हा लिहू का ठीक आहे वर्स्ट पुन्हा लिहितो वर्स्ट ठीक आहे म्हणजे ऑप्शन नंबर बी मध्ये काय आहे चुकीचा आहे त्यानंतर बघा आयदर माय फ्रेंड ऑर माय ब्रदर डॅश डॅश मी आउट एव्हरी डे असा शब्द आहे आता टेक टेक्स हॅज टूक किंवा टेकन अशा प्रकारचे आपल्याला दिलेले आहेत ऑप्शन्स बघा आता आयदर माय फ्रेंड माझा मित्र किंवा माझा भाऊ हे काय करायचे आम्हाला रिकामी जागा मी आऊट एव्हरी म्हणजे मला बाहेर घेऊन जायची असं समजायचं आपल्याला आता इथे बघा भूतकाळामध्ये नेहमी घडणारी घटना घंणा आहे ठीक आहे मग आपल्याला इथे काय वापरावं लागणार आहे तर मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी जी आहे टेक वापरावा लागणार आहे टेक टेक मे आऊट एव्हरी डे आता तुम्ही म्हणाल जर टेक मे आऊट एव्हरी डे का वापरायचा आहे तर या ठिकाणी नियम असा असतो की कर्ता जर का तृतीय पुरुषी एकवचनी असताना ही शी इट जर असेल तरच फक्त यस किंवा इयस प्रत्ये लागतो म्हणजे इथे जर का आपण ही शी इट राहिलं असतं तर इथं टेक्स घेतलं असतं परंतु ही शी इट नाही नाव आहे म्हणून आपण या ठिकाणी काय केलेलं आहे टेक घेतलेला आहे हे तर काय होऊन जातं भूतकाळामधलं जातं भूतकाळात आपल्याला हे करायचं नाही आहे कारण आपल्याला ही जी सवय आहे ती सवय दर्शवायची आहे त्याच्यापुढे फोर्टी फाईव्ह नंबरला काय आहे फोर्टी फाईव्ह नंबरला दिला आहे चूज द करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स पॅसिव्ह वाईस करायचं शी हॅज चूजन हर पार्टनर इन द गेम आता तुम्हाला चेन्द वाईस कसं करायचं ते सांगतो बघा चेंद वाईस मध्ये अगोदर आपल्याला या ठिकाणी काही गोष्टी लक्षात घ्यायच्या इथे शी आहे सब्जेक्ट हॅज हे काय आहे हॅज है, हेल्पिंग व्हर्ब आहे चूजन चूजन हे काय आहे मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप आणि उरलेलं वाक्य आहे ऑब्जेक्ट ठीक आहे ऑब्जेक्ट आहे आता आपण उत्तरामध्ये काय करत असतो ऑब्जेक्टपासून सुरुवात करतो ऑब्जेक्टपासून सुरुवात करतो ना आपण बरोबर आहे मग आपण काय करणार आहोत या ठिकाणी की समजा ऑब्जेक्ट आहे हर पार्टनर इन द गेम इथे लिहिलं आम्ही हर हर पार्टनर इन द गेम ठीक आहे ऑब्जेक्टपासून त्याच्यानंतर जे सहकारी क्रियापद आलेलं आहे ते लिहा इथे आहे हॅज हॅज आहे ना मग आम्ही लिहिलं हॅज आणि जेव्हा हॅज असतं तेव्हा आपल्याला बीन कंपल्सरी लिहावं लागतं हॅज असेल तेव्हा बीन म्हणून आम्ही काय केलं या ठिकाणी बिन घेतलं त्यानंतर मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप घ्या इथे ऑलरेडी तिसरे रूप आलेलं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी काय केलं चूजन घेतलं आणि त्याच्यानंतर बाय जोडा आणि कर्त्याची द्वितीया लिहा इथं बाय जोडलं इथे कर्ता आहे शी शीचं काय होतं या ठिकाणी होतं हर म्हणजे उत्तर होईल हर पार्टनर इन द गेम हॅज बीन चुझन बाय हर म्हणजे ऑप्शन नंबर बी हे काय असणार uh, जोड़ आहे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे आता बघा पुढे मेक द फॉलोईंग पेयर्स आता काय करायचं आपल्याला की जे पेयर्स आहेत त्या व्यवस्थित लावायच्या म्हणजे जोड्या जोडवायला सांगितलेल्या आता जोड्या कोणत्या आहेत बघा किंग ॲक्शन फ्लीट अशोका असं दिलेलं आहे आणि इकडच्या साईडला दिलेलं आहे नेम्स ऑफ नाऊन्स प्रॉपर नाउन कलेक्टिव्ह नाउन ॲबस्ट्रॅक्ट नाउन कॉमन नाऊन असं दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी ऑप्शन्स मग आता किंग आहे किंग किंग हे काय आहे तर किंग हे बघा या ठिकाणी आपण सांगू शकतो की कॉमन नाउन आहे ठीक आहे म्हणजे काय होतं या ठिकाणी की किंग जेव्हा आपण उच्चारतो त्यावेळेस काय होतं की या प्रजातींच्या सर्व लोकांची नावे आपल्यासमोर येऊन जातात म्हणजे किंग कॉमन नाऊन ठीक आहे आता कॉमन नाउनची जर व्याख्या आपण सांगितली ना की आ, समान गुणधर्म दाखविणाऱ्या घटकामध्ये प्रत्येक सदस्याला जे एकच नाव दिले जाते त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी कॉमन नाऊन म्हणतो जसं किंग आहे डॉग सिटी बॉय ठीक आहे टीचर हे का काय झाले कॉमन नाऊन झाले आता त्याच्यानंतर ॲक्शन आहे ॲक्शन म्हणजे काय ॲक्शन हे झालं बघा ॲबस्ट्रॅक्ट नाव भाववाचक नाऊन ॲक्शन कृती ठीक आहे आता ॲबस्ट्रॅक्ट नाऊन का बरं तर ॲबस्ट्रॅक्ट नाऊन कशाला बनत असतो आपण ते आपल्याला अगोदर या ठिकाणी समजून घ्यावं लागेल की ॲबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे अशा प्रकारची वस्तू की जिला आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकत नाही परंतु केवळ मनाने कल्पना करू शकतो अशी जर का स्थिती असेल गुण असेल भाव असेल किंवा कल्पना असेल त्याला आपण ना भाववाचक नाव म्हणतो आता कृती आहे ती काय आहे भाववाचक नाम आता फ्लिट फ्लिट हे काय आहे तर फ्लिट हे कलेक्टिव नाउन आहे ठीक आहे फ्लिट हे काय आहे कलेक्टिव नाउन म्हणजे समूह वाचक नाम आता समूह वाचक नाम कशाला म्हणायचं की एकाच जातीच्या जा किंवा समान असणाऱ्या अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांचा जर समुदाय एकत्रितपणाने येत असेल तर त्याला आपण म्हणत असतो कलेक्टिव नाव आणि अशोका अशोक हे काय आहे एका विशिष्ट राजाचं नाव आहे किंवा व्यक्तीचं नाव आहे म्हणून हे काय झालं प्रॉपर नावून झालं म्हणजे विशिष्ट घटका मर्यादित असणाऱ्या नामाला विशेष नाम म्हणायचं ठीक आहे म्हणजे आता ह्या सगळ्या जोळ्या कशामध्ये व्यवस्थित लावलेल्या आहे कोणत्या ऑप्शनमध्ये तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या ऑप्शन नंबर जे सी आहे सी त्यामध्ये या जोड्या व्यवस्थित लावलेल्या आहेत हां व्हिडिओ जरी मोठा होत असेल तरी देखील मला एक्सप्लेन करणंच आहे कारण बऱ्याच जणांचे डिमांड आहे की सर एक्सप्लेनेशन या ठिकाणी भरपूर करत चला म्हणून मी करतो आहे ठीक आहे फक्त प्रश्नांची उत्तरं देणे हे आपलं काम नाही आहे तर स्पष्टीकरण करणं हे आपलं काम आहे जेणेकरून आपल्या मैत्रिणींना याचा भरपूर प्रमाणावरती काय फायदा झाल्याशिवाय राहणार नाही बघा आता सिलेक्ट वन वर्ड फ्रॉम द फॉलोइंग अ पर्सन हुज बिहेवियर इज अनयुज्युअल नॉट कन्व्हेन्शनल और नॉर्मल असा व्यक्ती ज्याचं वागणूक जे आहे व्यवस्थित नाही आहे किंवा नॉर्मल नाही आहे काय म्हणतो आपण त्याला जोकर इसेंट्रिक मॅजिशियन स्ट्रेंजर तर मित्रांनो त्याला आपण जोकर म्हणू का नाही म्हणणार मॅजिशियन जादूगर म्हणू का नाही स्ट्रेंजर स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी नाही म्हणणार तर मग आपण त्याला काय म्हणूया इसेंट्रिक इसेंट्रिक म्हणजे विक्षिप्त त्यानंतर फोर्टी एट नंबरला बघा चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज द प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट इज अ हार्ड नट टू क्रॅक ठीक आहे द प्रॉब्लेम ऑफ अन अनएम्प्लॉयमेंट म्हणजे जे बेरोजगारीचा बेरोजगारीची समस्या आहे ती म्हणजे काय आहे अ हार्ड नट टू क्रॅक एक अशा प्रकारची सुपारी आहे जी फुटत नाही आहे त्या सुपारी जी फुटत नाही त्याचा अर्थ काय अ नट इज व्हेरी हार्ड वी कॅनॉट क्रॅक द हार्ड नट अ डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व क्रॅक द नट टू पुट इट याचा अर्थ मित्रांनो तुमच्या लगेच लक्षात येऊन गेलेला असणार आहे की इथे जी फ्रेज वापरलेली आहे त्याचा अर्थ आहे अ डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व म्हणजे असे प्रकारचे समस्या जे की सोडवणं फारच कठीण काम आहे त्यानंतर फोर्टी नाईन नंबरला आहे फोर्टी नाईन नंबरला सांगितलेलं आहे शी हार्डली एवर स्माइल्स आणि या सेंटेन्सचं आपल्याला जे आहे करायला सांगितलेलं आहे क्युटी ठीक आहे क्यूटी करायचं आहे आपल्याला तसली क्युटी नाही आहे आपल्याला क्वेश्चन टॅग करायचं आहे बघा आता वाक्य दिलेलं आहे शी हार्डली एवर स्माईल इकडे बघा आपण आपला नियम काय आहे दिलेलं वाक्य जसेल तसं लिहून घ्यायचं आहे लिहून घेतलं आम्ही ठीक आहे त्याच्यानंतर आम्ही कॉमा द्यायचा आहे आम्ही दिलं आहे कॉमा त्याच्यानंतर वाक्यामध्ये जर का हेल्पिंग व्हर्ब आला असेल तर तेच घ्यायचं आहे आता या दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब आहे का तर नाही आहे मग आम्ही काय करणार याच्या सह्यकारी क्रियापदावरून जे आहे त्याचं काळ ओळखणार इथे शब्द काय आहे दिलेला स्माइल्स स्माईल यस प्रत्यय लागलेला आहे म्हणजे काय आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे मग सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जर का आपल्याला डू do किंवा डज वापरावा लागतो ला। आणि मग आपण पाहतो की जर सहाय्यकारी क्रियापदाला यस yes, किंवा यस yes, प्रत्यय लागला असेल तर आपण डज लिहितो ठीक आहे डज आणि त्याच्यानंतर आपण काय करतो वाक्य जर का होकारार्थी असेल तर नकारार्थी करतो नकारार्थी असेल तर होकारार्थी करतो असंच आहे ना तर मग बघा या ठिकाणी आपण काय करणार आहोत की वाक्य शी हार्डली एवर स्माइल्स ते फार क्वचितच हसते तर ऑलरेडी हे काय आहे की निगेटिव्ह शब्द आहे निगेटिव्ह वाक्य आहे म्हणून इथे आपल्याला नकारार्थी शब्द द्यायचा नाही आणि शेवटी आपल्याला करता लिहून जे आहे क्वेश्चन मार्क द्यायचा आहे म्हणजे ऑप्शन नंबर बीमध्ये हे करेक्ट या ठिकाणी चेंज करून दिलेला आहे बऱ्याच जणांनी जे आहे या ठिकाणी डझंट केलं असेल कारण त्यांना वाटलं असेल इकडे नकारार्थी शब्द नाही आहे परंतु मुळात शी हार्डली एवर स्माईल म्हणजे ती फार क्वचितच हसते तोच शब्द काय आहे निगेटिव्ह आहे पुढे बघा आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द फॉलोईंग सेंटेन्स ही हॅज बिन वर्किंग इन द फॅक्टरी सिन्स टू थाउजंड अँड वन मग ती जी आहे या ठिकाणी दोन हजार पासून काम करत आहे कोणतं काळ आहे बघा याचा आपण तुकडे करूया इथे सब्जेक्ट आहे ही म्हणजे हॅज म्हणजे काय आहे हेल्पिंग वर्ब आहे त्याला बीन हे पुन्हा एक्स्ट्रा लागलेला आहे आणि आय एन जी आहे ठीक आहे आय एन जी लागलेला आहे आणि पुढे ऑब्जेक्ट आहे अशी वाक्याची रचना असा फॉर्म्युला कशामध्ये आहे तर आपल्या लक्षात आलं असेल की असा फॉर्म्युला जो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्समध्ये आहे ठीक आहे पूर्ण अपूर्ण वर्तमान का फिफ्टी वन नंबरला आहे हि टीचर सेट टू जीव का ब्रिंग मी अ प्लांट दॅट डज नॉट हॅव एनी मेडिसिनल यूज या वाक्याचा आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचा आहे ठीक आहे इनडायरेक्ट स्पीच आता इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपण काय करत असतो बघा सुरुवातीचं जे वाक्य आहे ही हिज हिज टीचर सेट टू जीवका का मग सेट टूचा बदल आपण काय करतो टोल्डमध्ये करतो म्हणून आम्ही इथे लिहिणार ही सेट हिज टीचर टोल्ड जीव का आता इथे ब्रेंग मी अ प्लांट दॅट डज नॉट हॅव एनी मेडिसिनल यूज शब्द आहे ना ब्रिंग मी म्हणजे माझ्यासाठी घेऊन ये एक प्रकारची आज्ञा आहे जर जनरल शब्द राहिला असता तर आपण दॅट लिहिला असतात परंतु जेव्हा आज्ञार्थी वाक्य असतं तेव्हा आपण कंजंक्शन म्हणून जे आहे टू वापरत असतो आणि मग पुढचा शब्द लिहून टाकायचा ब्रिंग ब्रिंग इथे मीचा बदल होईल मी म्हणजे कोणाला सांगितलेला आहे जीवकाला सांगितलेला आहे म्हणून या ठिकाणी मीचा बदल जे आहे काय होणार आहे या ठिकाणी हेम होणार आहे अ प्लॅन दॅट डज नॉट च बदल होईल या ठिकाणी डीड नॉट कारण भूतकाळ आपल्याला करावं लागणार आहे हॅवचं हॅवच राहणार आहे एनी मेडिसिनल यूज म्हणजे काय आहे ऑप्शन नंबर एक मध्येच याचं उत्तर त्यांनी करेक्ट दिलेलं आहे बावन नंबरला बघा ऑल ऑफ अस गॅदर टुगेदर अँड कम्प्लीटेड द प्रोजेक्ट इट्स राईटली सेड दॅट मेनी हँड्स मेक अ वर्क लाईट इथे समजा आपण अंडरलाईन समजू या अंडरलाईन केलेल्या शब्दाचा आपल्याला अर्थ या ठिकाणी शोधायचा आहे ते आम्ही सर्वजण एकत्र जमा झालो आणि तो जो प्रोजेक्ट आहे तो कंप्लीट केला असं म्हणतात ना की सर्व लोक एकत्र आले तर काम जे आहे हलकं होतं याचा समानार्थी जी म्हण आहे ती काय आहे युनिटी इज द रियल स्ट्रेंथ ठीक आहे युनिटी इज द रियल स्ट्रेंथ त्याच्यानंतर पुढे बघा क्लोजस्ट मिनिंग टू एक्स्टिंक्शन एक्स्टिंक्शनचा फार जवळचा अर्थ या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे एक्स्टंट इनॅमेट डॉर्मंट डिसअपिअरन्स तर आपल्याला एक्स्टिंक्शन याचा अर्थ अगोदर जर का लक्षात आला असेल तर आपण या स या ठिकाणी सांगू शकतो एक्स्टिंक्शन म्हणजे गायब गुप्त होणे है ना परागंधा होणे एक्स्टंट एक्स्टंटचा अर्थ आहे प्रचलित ठीक आहे प्रचलित प्रचलित डॉर्मंट आहे डॉर्मंटचा अर्थ आहे की सुप्त लपलेले त्याच्यानंतर इमॅनेट इमॅनेटचा अर्थ आहे निघणे निघणे आणि डिसअपिअरन्सचा अर्थ काय आहे गायब होणे मग कोणता अर्थ योग्य असेल इथे बरोबर ओळखलं तुम्ही ऑप्शन नंबर डी हे काय आहे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे आता बघा फाइंड आउट द एरर फ्रॉम गिवन सेंटेंस एक वाक्य दिलेलं आहे त्याच्यामधलं एरर आपल्याला शोधायचा आहे गुलिवर्स ट्रॅव्हल्स आर द मोस्ट फॅसिनेट स्टोरी दॅट आय हॅव एव्हर रेड किंवा नो एरर हा भाग ए नंबरचा आहे हा भाग बी नंबर आहे हा भाग सी नंबर आहे किंवा नो एरर आहे याच्यामध्ये काही चूक आहे का हो यामध्ये एक चूक आहे आणि ती चूक कुठे आहे कोणत्या वाक्यामध्ये आहे म्हणजे कोणत्या पार्टमध्ये आहे तर ए नंबरच्या पार्टमध्ये आहे आता ए नंबरचा पार्ट हा कोणत्या प्रकारची चूक करून गेला आहे तर लक्षात घ्या गुलिव्हर्स ट्रॅव्हल्स आर इथे आर नव्हतं वापरायला पाहिजे तुम्ही म्हणाल सर हे जे आहे यस प्रत्यय लागलं आहे अहो हे पुस्तकाचं नाव आहे ठीक आहे एका पुस्तकाचं नाव आहे म्हणून इथे जे आहे ईच पाहिजे होतं गुलिवर्स ट्रॅव्हल हे काय आहे एक प्रसिद्ध या ठिकाणी पुस्तक आहे म्हणून आपण या ठिकाणी सांगू शकतो की याचा अर्थ काय असेल ए नंबरचा जो पार्ट आहे त्या ए नंबरच्या पार्टमध्ये या ठिकाणी एरर पाहायला मिळते आता फिफ्टी फायव्ह नंबरचा क्वेश्चन बघा चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द फॉलोइंग अँड फील इन द ब्लँक आता काय सांगितलेलं आहे अ डॉक्टर हू स्टडी अँड ट्रीट्स मेंटल इलनेस एक असा डॉक्टर जो की मेंटल इलनेस म्हणजे मानसोपचार तज्ञ आहे त्याला आपल्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं आहे बघा सायकॅट्रिस्ट सायकोलॉजिस्ट सायकोनालिस्ट सायकॅट्री तर बघा या ठिकाणी काय आहे याचं उत्तर जे आहे सायकॅटिस्ट असं असू शकतं मानसोपचार तज्ज्ञ तुम्ही म्हणाल सायकोलॉजिस्ट का नाही तर सायकोलॉजिस्ट म्हणजे मानसशास्त्रज्ञ मानसशास्त्राचं जे शास्त्रज्ञ आहे त्याला पण सायकोलॉजिस्ट म्हणतो म्हणून हे उत्तर त्याचं येणार नाही एक नंबरचं सायकॅटिस्ट हे त्याचं उत्तर बरोबर असेल त्याच्यानंतरचे जे पाच प्रश्न आहेत ते पाच प्रश्न मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेला जो पॅसेज आहे त्या पॅसेजवरती आधारित आहे ते पॅसेज मी तुम्हाला काही वेळेच्या अभावी वाचून दाखवू शकत नाही आपण व्हिडिओ जे आहे पॉज करा या ठिकाणी पूर्ण पॅसेजचं रिडिंग करा मी तुम्हाला पटापट जे उत्तर आहे उत्तरं या ठिकाणी सांगणार आहे कारण ऑलरेडी व्हिडिओ जे आहे भरपूर मोठा झालेला आहे बघा फिफ्टी सिक्स नंबरचं क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग वुड बी द करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रेज इनर फोर्सेस ॲज यूज इन द फ्रेजेस याचा आन्सर आहे बी नंबरचं स्ट्रेंथ ऑफ द इंटरनल ऑर्गन्स फिफ्टी सेवन नंबरचं क्वेश्चन आहे The passage is trying to state that a man of character refuses to be influenced by outside compulsions against his will. Then the number question which of the following statement may be assumed to reflect the central theme of the passage? The answer is good. थॉट्स लीड टू द कंट्रोल ऑफ दी सेन्स ऑरग त्यानंतर बघा फिफ्टी नाईन नंबरचं क्वेश्चन आहे द मेटाफोरिकल मिनिंग ऑफ ब्रेक द शेल इन टू पीसेस इज या ठिकाणी काय आहे बी नंबरचं ऑप्शन ब्रेकिंग ऑफ द फिजिकल इन्व्हायरमेंट ऑफ मॅन आणि या ठिकाणी लास्ट क्वेश्चन देण्यात आला होता सिक्स्टी नंबरचा कन्सिडर द फॉलोइंग ॲझम्पन आणि काय सांगितलेलं होतं तर बघा बी नंबरचं जे आहे द अटेनमेंट ऑफ परफेक्ट कॅरेक्टर इज द रिझल्ट ऑफ अ लाँग प्रोसेस ऑफ मेंटल डिसिप्लिन अशा प्रकारे हे इंग्लिश सब्जेक्टचे इंग्लिश ग्रामरचे थर्टी क्वेश्चन्स देण्यात आले होते ज्याचं आपण एक्सप्लेनेशन अगदी सोप्या शब्दामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी मेहनत आहे जी की तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर कमेंट करून मला नक्कीच जी आहे तुमच्या कॉम्प्लिमेंटची प्रतीक्षा असणार आहे आणि आपल्याला जर का ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती आपल्याला संपर्क करून ही जी टेस्ट सिरीज आहे ती जॉईन करता येऊ शकणार आहे मित्रांनो येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला या टेस्ट सिरीजचा नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही